हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आयनिक क्युअलेअरमध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट बघणार आहे त्याॉईंटचं नाव आहे बघा इलेक्ट्रोलाईट्स अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे आणि मस्तपैकी छानपैकी शिके की व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट्स आणि इलेक्ट्रोलाईट शिकत असताना तुम्हाला काही बेसिक येणं गरजेचं आहे तर लिहिलेलं आहे मी इम्पॉर्टंट बेसिक टू अंडरस्टँड इलेक्ट्रोलाईट कोणतं कोणतं बेसिक माहीत पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रोलाईट समजून घेण्यासाठी तर पहिल्यांदा इथं लिहिलेलं आहे डिफरन्स बिटवीन डिसोसिएशन अँड आयनायझेशन डिसोसिएशन आणि आयनायझेशन म्हणजे ऍक्च्युली नेमके टर्म काय आहेत आत्तापर्यंत आपण त्या दोन टर्मला एकच टर्म असं कन्सिडर करतो पण नाही डिसोसिएशन आणि मध्ये खूप जास्त फरक आहे आणि काय फरक आहे तो आपण बघूयात सर्वात प्रथम डिसोसिएशन हा जो फिना आहे तो कुठं बघायला मिळतो आयोनिक किंवा इलेक्ट्रोवॅलेंट कंपाऊंड कुठले कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड म्हणजे जे मेटल आणि नॉन मेटलची कंपाऊंड असतात कुठली मेटल आणि नॉन मेटलची फॉर एक्झाम्पल एन ए सी एल हे जे कंपाऊंड आहे या कंपाऊंडमध्ये सोडियम कोण आहे मेटल आहे क्लोरीन कोण आहे नॉन मेटल आहे म्हणून हे आयनिक कंपाऊंड आहे आणि त्याच आयनिक कंपाऊंडला आपण एक नाव दिलेलं आहे इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड आणि आयनिक कंपाऊंडमध्ये काय असतं ऑलरेडी कटाईन्स आणि अनायन्स असतात ऑलरेडी कटाईन्स आणि अनायन्स जसं की एन ए सी एल हे जे कंपाऊंड होतं या कंपाऊंडमध्ये ऑलरेडी एन ए प्लस आणि सी एल मायनस असे इथं हा कटाईन आणि हा अनायन ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि ह्या कटाण्यांनी हनॅनवर ह्या कटायनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे अनॅनवरती निगेटिव्ह चार्ज आहे मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये काय असणार आहे स्ट्राँग फोर्स ऑफ ऑट्रॅक्शन त्या स्ट्राँग फोर्स ऑफ आप ॲट्रॅक्शनला आपण नाव दिलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओके आणि म्हणून हे सॉलिड स्टेटमध्ये जेव्हा हे आयन कंपाऊंड्स असतात त्यावेळी इलेक्ट्रिसिटी ते कंडक्ट करू शकत नाहीत काय दिलेलं आहे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आता हे सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करत नाही कारण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी आपल्याला माहीत आहे की आयन्स फ्री असणं अतिशय गरजेचं आहे मग जर ते सॉलिड स्टेटमध्ये असतील तर आयन्स आपल्याला फ्री बघायला मिळत नाहीत कारण त्या कटायन आणि आणनमध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि मग आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची असेल तर काय केलं पाहिजे पहिल्यांदा तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक केला पाहिजे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर ब्रेक झाला तर ते आयन्स फ्री होतील जर आयन्स फ्री झाले तर त्या इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते मग ते आयन्स फ्री कधी होतील जर आपण त्यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं म्हणजे वेन आयनिक कंपाऊंड आर डिझॉल्व्ह इन वॉटर देन अक्व सोल्युशन जे तयार होईल त्यांचं तर त्यावे सोल्युशनमध्ये आयन्स फ्री होतील जर आयन्स फ्री झाले तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतील कारण काय बघा सीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस कटाईन्स अँड अन्स ब्रेक्स ओके कटायन आणि आणनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो आता सांगितलं प्लस आणि इथं आहे एल मायनस यांच्यातला हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा ब्रेक केला पाहिजे जर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक झाला तर हा एन ए प्लस आणि हा एल मायनस काय होणार आहे इंडिपेंडेंट असणार आहे म्हणजे इंडिव्हिज्युअली इकडे तिकडं बोंबलत फिरणार आहे नंतर तो बोंबल फिरला तर काय होणार आहे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार आहे ओके okay. आणि त्या ह्याच प्रोसेसला आपण नाव दिलेलं आहे डिसोसिएशन मग डिसोसिएशन ही जी प्रोसेस आहे ती कोट झालेली आहे बघा डिसोसिएशन प्रोसेस झालेली आहे आयनिक कंपाऊंड मध्ये आणि त्या आयनिक कंपाऊंडमधला मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक केला कडायन आणि आनायनला सेपरेट केलं या फिनोमिननला ना आपण नाव दिलं डिसोसिएशन ओके इज इट क्लिअर आता यानंतर एका पुढचा पॉईंट आहे आयनायझेशन आयनायझेशन ही जी टर्म आहे ती कुठं आपल्याला बघायला मिळते तर पोलर कोव्हॅलंट कंपाऊंड कुठल्या कंपाऊंडमध्ये पोलर कोवेलंट कंपाऊंड बघा डिसोसिएशन आयनिक कंपाऊंड मध्ये आणि आयनायझेशन पोलर कोवेलंट कंपाऊंड आता कोवेलँड कंपाऊंडचे पण दोन प्रकार असतात त्यातला पहिला वर्ग कुठला बघा त्यातलं इथे एक एक्झाम्पल आहे सी एल डॅश सी एल आता ह्या क्लोरीनमध्ये जो केमिकल बॉन्ड तर झाला आहे डॅश सी एल या बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतील दोन्ही पण क्लोरिनची जी निगेटिव्हिटी आहे ती सेम असल्यामुळे हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे शेअर्ड इलेक्ट्रॉन पेयर आहे ती सेंटरलाच राहणार आहे म्हणजे या वरती आणि या क्लोरीनवरती कोणताही चार्ज नसणार आहे अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे नॉन पोलर कोव्हॅलेंट कंपाऊंड ओके आणि समजा इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे पण कुठलं हायड्रोजन डॅश सीएल ह्या बॉन्डमधले दोन इलेक्ट्रॉन जाणार कुणाकडं मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडे म्हणजे ज्याची इलेक्ट्रॉन जास्त जी आहे त्याच्याकडे जाणार हायड्रोजन आणि क्लोरनमध्ये कुणाची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे तर क्लोरीनची इलेक्ट्रॉनिगिव्ह जास्त आहे म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन जाणार कोणाकडे क्लोरीनकडे जर गेले तर त्या चार्जाला डेल्टा निगेटिव्ह आला चार्ज डेल्टा पॉझिटिव्ह मग ह्या अशा कंपाऊंडला आपण म्हणायचं पोलर कोव्हेलंट कंपाऊंड ओके मग हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये जो बॉन्ड असणार तो कुठला बॉन्ड झालाय पोलर कोव्हेलंट कंपाऊंड मग अशी जी कंपाऊंड्स असतात ती जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो कुठं वॉटरमध्ये त्यावेळी होतं काय हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये जो केमिकल बॉन्ड आहे या केमिकल मध्ये दोन्हीचे दोन इलेक्ट्रॉन घेतले क्लोरीनं घेतल्यानंतर था इथं तयार झालं सी एल मायनस आणि इथून बाहेर काय पडला एच प्लस इथं दिसते आपल्याला काय बाहेर पडलाय सॉरी इथं काय बाहेर पडला एच प्लस तो बाहेर पडलेला एच प्लस जर या वॉटरमध्ये ॲड झाला तर आपल्याला काय तयार होईल एच थ्री ओ प्लस तयार होणार आहे आणि इथं काय तयार झालं आहे बाकीचं सी एल मायनस मग अशी जी कंपाऊंड्स असतात या कंपाऊंडमध्ये आपण काय केलं मध्ये हायड्रोजन आणि क्लोरीनला सेपरेट केलं बघा यच डॅश सी एल ए कंपाऊंडमधला आपण हायड्रोजन आणि क्लोरीन सेपरेट केला आणि हायड्रोजनवरती चार्ज आला पॉझिटिव्ह क्लोरीनवरती चार्ज आला निगेटिव्ह अशा प्रकारचं से जे सेपरेशन असतं त्या सेपरेशनला आपण म्हणणार आहे आयोनायझेशन झालेलं आहे म्हणजे द सेपरेशन ऑफ कटाईन्स अँड अनाइन्स फ्रॉम पोलर कोव्हेलंट कंपाऊंड इज नोन ॲज आयनायझेशन ओके आता तुम्हाला कळला असेल की डिसोसिएशन आणि आयोनायझेशन मधला फरक आहे यानंतर वी आर इलिजिबल वॉट इज टू अंडरस्टँड वॉट इज इलेक्ट्रोलाइट्स मग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय असतं तर आपण एक एक्झाम्पल घेऊया समजा ए बी नावाचा एक सबस्टन्स आहे आणि ह्या सबस्टन्सला जर आपण एच टू ओ म्हणजे वॉटरमध्ये जर डिझॉल केला आणि डिझॉलोव्ह केल्यानंतर जो डिसोसिएट झाला काय म्हणतोय मी जर तो डिसोसिएट झाला जर तो डिसोसिएट झाला ए प्लस आणि बी मायनस या कटायन आणि आणयनमध्ये तर आपण म्हणणार आहे तो ए बी नावाचा जो सबस्टन्स आहे तो इलेक्ट्रोलाइट आहे मग इलेक्ट्रोलाइट एखादा सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट असण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट काय माहिती का तो सबस्टन्स वॉटरमध्ये काय झाला पाहिजे डिसोसिएट झाला पाहिजे जर डिसोसिएट झाला तर आपण म्हणणार आहे तो सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे सबस्टन्स विच गेट डिसोसिएट इन टू कटाईन अँड अनाइन ऑन डिझॉल्विंग वॉटर अशा प्रकारच्या फिनोमिनला किंवा सॉरी अशा सबस्टन्सला आपण म्हणणार आहे तो इलेक्ट्रोलाइट आहे ऑन द बेसिस ऑफ कम्प्लीट ऑर इनकम्प्लिट डिसोसिएशन इलेक्ट्रोलाइट्स ॲट क्लासिफाइड म्हणजे डिसोसिएशन किती टक्के झालेलं आहे किंवा किती प्रमाणात झालेलं आहे कम्प्लीट डिसोसिएशन झालेलं आहे का इनकम्प्लीट डिसोसिएशन झालेला आहे याच्या बेसिसवरून आपण इलेक्ट्रोलाइडचे दोन प्रकार केले त्यातला पहिला आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइडमध्ये आपण काय सांगणार आहे तर तो सबस्टन्स पूर्णपणे शंभर टक्के कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे जेव्हा आपण वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व्ह करणार आहे तेव्हा आता इथं एक एबी नावाचा सबस्टन्स आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला आणि डिझॉल्व्ह के झाल्यानंतर ए प्लस ॲक्वॉस प्लस बी मायनस एक्वस ॲक्वॉस म्हणजे त्याचं वॉटर एक विरळलेलं सोल्युशन तयार झालं अर्थ ओके मग कटायन आणि आणायला आपल्याला रिसोर्सिट झाले असे बघायला मिळाले म्हणून ए बी सबस्टन्स कोणा इलेक्ट्रॉईट बरं तो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग आहे का आहे ठरवायचं कसं तर सुरुवातीला टाइम जेव्हा झिरो होता म्हणजे इनिशियल पोल्युशनला समजा आपण ए बी या वन मोल घेतला तेव्हा ए प्लस झिरो असणार आहे बी मायनस पण झिरो असणार आहे आता काहीतरी वेळ निघून गेली म्हणजे एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट पाच मिनिटं आणि पाच मिनिटानंतर म्हणजे ॲट टाइम टी इज इक्वल टू टी यावेळी आपल्याला असं लक्षात आलं की ए बीपासून ए प्लस किती मिळाला वन मोल बी मायनस किती मिळाला वन मोल जर ए प्लस वन मोल मिळत असेल बी मायनस वन मोल मिळत असेल तर ए बी हा जो सबस्टन्स होता तो आता किती शिल्लक आहे मला जरा सांगता का ए बी सबस्टन्स आता शून्य मोल शिल्लक आहे म्हणजे आपल्याला असं लक्षात येते की ए बी सबस्टन्स पूर्णपणे डिसोसिएट झालेला आहे म्हणून ए बी सबस्टन्सला आपण नाव देणार आहे तो स्ट्रॉंग आहे कारण त्याचा वन मोल जो तुम्ही घेतलेला तो सगळ्याच्या सगळा ए प्लस आणि बी मायनसमध्ये डिसोसिएट झालेला आहे आता हे डिसोसिएशन का होते ते आपल्याला शिकायचं आहे व्हाय डिसोसिएशन टेक्स प्लेस डिसोसिएशन काय होतं याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय बघा ए बी नावाचा जो सबस्टन्स होता त्याच्यामध्ये कसं होतं ए प्लस आणि बी मायनस असे दोन पार्ट होते ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाले पण वॉटरमध्ये कसं असता सांगतो तुम्हाला हिं असणार आहे आपला ओ आणि हिं एच एच म्हणजे दिस इज युअर वॉटर आणि इथं असणार आहे एच ओ एच ओके काय होतं जेव्हा ए बी नावाचा सबस्टन्स तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करता तेव्हा वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि हायड्रोजनवरती डेल्टा प्लस डेल्टा प्लस असा चार्ज आहे होत आहे काय वॉटरमधला ऑक्सिजन की ज्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे आणि सबस्टन्स ए बी मधला ए प्लस यांच्यामध्ये अतिशय जोरदार स्ट्रांग फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो म्हणजे पाण्यातला ऑक्सिजन त्या सबस्टन्समध्ये जो ए आहे ए नावाचा कटाईन त्या कटाईनला स्वतःकडे ओढतो अतिशय जोरात ओढतो आणि पाण्यातला जो हायड्रोजन्स असतात ना दोन ते दोन हायड्रोजन ह्या बी मायनसकडं अतिशय स्ट्रांग पद्धतीनं अट्रॅक्ट होतात कारण ओपोजिट चार्जेस आहेत म्हणजे ए प्लस ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो आणि बी मायनस हायड्रोजनकडे अट्रॅक्ट होतो मग हे दोन दोन हे दोन सबस्टन्स एकमेकांपासून लांब जाण्याचा जा प्रयत्न करतात जर ते लांब लांब गेले तर एक एक वेळ अशी येते की ह्यांच्यात जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक होतो आणि ए बी सबस्टन्स वॉटरमध्ये डिझल होतो म्हणजे इथं आन्सर लिहिलेला आहे बघा वेन बी सबस्टन्स इज डिझल इन वॉटर ॲज द प्रॉपर्टी ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रोलाईट टू वर्ड्स इट सेल्फ अँड फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रोलाईट ब्रेक्स दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड अ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे पाण्याच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटमुळे काय होणार आहे डिसोसिएशन होणार आहे आणि वी नो दॅट द वॉटर इज अ सॉल्व्हंट विच हॅज हायेस्ट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ओके आता एक नवीन टर्म आपल्याला शिकायचं आहे की डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय असतं डिग्री ऑफ डिसोसिएशनचं नोटेशन आहे अल्फा त्याची डेफिनेशन काय बघा नंबर ऑफ मोल्स सबस्टन्स डिसोसिएटेड पर मोल म्हणजे समजा तुमच्याकडे एखादा सबस्टन्स आहे ए बी आणि सुरुवातीला घेतला वन मोल आणि ह्या वन मधून किती डिसोसिएशन झालेलं आहे म्हणजे ए प्लस B किती मिळाला प्लस बी मायनस किती मिळाला ए प्लस किती मिळाला बी मायनस किती मिळाला हे सांगणं म्हणजे तुमची डिग्री ऑफ डिसोसिएशन सांगणं असतं अतिशय लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अल्फा इजिकल टू वन असणार आहे कारण आपल्याला माहित आहे जर ए बी नावाचा जो सब्टन्स जर वन मोल घेतला तर तो वॉटरमध्ये कंप्लीट डिसोसिएट होतो कम्प्लीट डिसोसिएट होतो म्हणजे त्याचे अल्फा किती असणार आहे वन म्हणजे शंभर टक्के डिसोसिएशन होणार okay. आहे ओके आता यानंतर हंड्रेड पर्सेंट डिसोसिएट मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कुठली कुठली असतात तर त्याची एक्झाम्पल बघा आपल्याकडे जी स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत किंवा स्ट्रॉंग बेसेस आहेत ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणून कन्सिडर केलं जातात स्ट्रॉंग ऍसिड कुठली कुठली आहेत बघ एक्झाम्पल एच सी एल ओ फोर आहे एस ची फोर म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड याच्या आय सी एल एच बी आर ओ थ्री ही सगळी स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत म्हणजे जेव्हा आपण यांना पाण्यामध्ये करणार आहे ते पूर्णपणे विरघळून जाणार आहेत ॲक्वो सोल्युशन तयार होणार आहे यांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी अल्फायदिकोल्ड वन असणार आहे वीक ऍसिड्स कुठले कुठले आहेत एच थ्री ओ फोर एक विक ऍसिड आहे याचा काय संबंधित नाही नंतर बघूया आपण ठीक आहे आता ऑल वॉटर सोल्युबल सॉल्ट जे आहेत ती स्ट्रॉंग इलेक्ट्रॉड म्हणून कन्सिडर केले जातात ऑल वॉटर सोल्युबल सॉल्ट म्हणजे पाण्यात विरघळणारी सगळी सॉल्ट हे कसे आहे स्ट्रॉंग इलेक्ट्राइड एक्झाम्पल कुठली बघा अल्कली मेटलची जी सॉल्ट आहेत म्हणजे लिथियम सोडियम पोटाशियमची सॉल्ट म्हणजे कुठली कुठली लिथियम क्लोराईड त्यानंतर सोडियम क्लोराईड पोटॅशियम क्लोराईड लिथियम ब्रोमाइड सोडियम ब्रोमाइड ही सगळी सॉल्ट कुठली आहेत स्ट्रॉंग इलेक्लाईड म्हणून त्यानंतर एन ओ थ्री मायनसची जी सॉल्ट आहेत एन ओ थ्री मायनसची सॉल्ट म्हणजे कुठली कुठली एच एन ओ थ्री असेल हे ॲक्च्युली ॲसिड आहे त्यानंतर एन ए ओ थ्री असेल एन ए एन ओ थ्री म्हणजे सोडियम नायट्रेट आहे हे कसं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट एन एच फोर प्लस म्हणजे काय एन एच फोर प्लसची ची सॉल्ट म्हणजे एन एच फोर सी एल आहे एन एच फोर सी एल अमोनियम क्लोराईड ही सगळी काय आहेत आपल्याकडे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ओके त्यानंतर बघूया आपण विक इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईटच्या उलट जो कम्प्लिटली डिसोसिएशन होणार नाही म्हणजे शंभर टक्केपेक्षा कमी ज्याचं डिसोसिएशन झालेलं असणार आहे तो वीक इलेक्ट्रोलाइट असणार आहे म्हणजे समजा सी डी सबस्टन्स आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व केला आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळालं सुरुवातीला सी प्लस बघायला मिळाला डी मायनस एक्वॉस बघायला मिळाला आणि नंतर एक वेळ अशी आली की सी प्लस आणि डी मायनस दोन्ही म्हणजे कटायना एकमेकांमध्ये रिॲक्ट व्हायला लागलेत आणि सीडी नावाचा एक सबस्टन्स मिळवायला लागलेला आहे म्हणजे सीडी सबस्टन्स सुरुवातीला डिसोसिएट झाला कसा सी प्लस आणि डी मायनस याच्यामध्ये ओके सी प्लस आणि डी मायनस नंतर जसं जसं सी प्लसचं आणि डी मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं तसं हे दोघं पुन्हा एकमेकांशी रिॲक्ट होतील आणि पुन्हा कोण मिळणार आहे आपल्याला सीडीन इथं आपल्याला इक्विलिब्रियम ॲची होणार आहे म्हणजे एक वेळ असे येणार आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी मायनस टाईमसोबत चेंज होणार नाही त्या आपण पॉईंटला म्हणतो इक्विलिब्रियम म्हणजे इनकम्प्लिटली ऑर पार्शली आयुनायजेड इन द सोल्युशन आणि याच्यासाठी जे अल्फाची वॅल्यू आहे विकली प्लॅटी ती शून्यपेक्षा जास्त पण एक पेक्षा कमी असते लक्षात ठेवा सीडी सबस्टन्स आहे त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व केला आणि काय मिळालं आपल्याला सी प्लस डी मायनस असे दोन पदार्थ मिळतात सी प्लस डी मायनस ओके ॲट टाईम झिरो याचा okay. वन मोल घेतला याचे शून्य मोल याचे पण शून्य मोल असणार पण काहीतरी आता वेळ निघून गेल्यानंतर सी प्लस किती तयार झाला अल्फा कारण वनमधून जेवढा पार्ट डिसोसिएट झालेला आहे तो पार्ट म्हणजे आपला अल्फा असणार आहे म्हणजे सी प्लस किती अल्फा डी मायनस किती अल्फा मग सीडी राहिलेला आहे किती तेवढं सांगा सी डीची अमाऊंट जी शिल्लक असणार आहे ती इथं असणार आहे वन मायनस अल्फा ओके का आता जर दोन मोल जर तुम्ही सीडी घेतला असेल तर त्याच्यासाठी जे डिसोसिएशन झालेलं आहे ते तुम्ही किती कन्सिडर करणार आहे आता हे बघा वन मोलसाठी अल्फा असेल तर टू मोलसाठी किती टू अल्फा थ्री मोल असेल तर थ्री अल्फा मग जनरल एक आपण फॉर्म्युला जर बनवला जर तुम्ही यम मोल्स घेतले असतील सी डीचे तर तिथं डिसोसिएशन झालेले मोल्स किती असतील एम अल्फा म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा सीडी नावाचा सबस्टन्स आहे त्याला जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर आपल्याला इथे काय मिळणार आहे सी प्लस आणि डी मायनस ओके टाइम झिरो असताना याचा एम मोल घेतला याचे झिरो याचे झिरो ओके आता टाइम टी असताना याचे किती तयार झाले एम मधून याचे एम अल्फा तयार झाले याचे पण एम अल्फा तयार झाले मग याची शिल्लक राहिली किती एम मायनस यम अल्फा असा एक फॉर्म्युला आपण बनवू शकतो वीक इलेक्ट्रोलाइटची एक्झाम्पल्स कुठली कुठले आहेत बघा ऑल वीक ॲसिड्स असतील वीक बेसेस असतील आर वीक इलेक्ट्रोलाइट्स